एक मिनिट बेटा एक मिनिट. हॅलो पाला सावडी. माझे नाव कृषी संदीप गंगाले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकाझरी, केंद्र पाचगाव, तालुका उमरे, जिल्हा नागपूर. आज मी या स्पर्धेत तृणधान्य मानवी जीवनातील महत्व या विषयावर बोलणार आहे. नदीच्या पलीकडे राडा पेरला बाई पेरला, एके दिवशी काऊला बाई काऊला. एकच कणीस तोडून नेल बाई तोडून नेल, सईच्या अंगणात टाकून दिल बाई टाकून दिल. अनेक वर्षांपासून भुलाबाईच्या गाण्यात आपली जागा मजबूत करून बसला तो राडा. प्रत्येक वर्षी आपल्याला ऐकायला मिळतो, पण मात्र आपल्या जेवणातून त्याची जागा कमी झाली आहे. हल्लीच्या खाण्यात आला तो पिझ्झा, बर्गर, वेफर्स. मी ऐकलेल्या अथवा चायनीजला नाव ठेवित नाही, पण आपली तृणधान्य हे अख्ख्या विश्वावर राज्य करणारी आहे. तृणधान्य म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न पडला असणार. तृण कुळातील वनस्पतींच्या बियांना तृणधान्य म्हणतात. त्यांना परत बियांच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी पेरून मोठे केले जाते आणि त्यांना परत बियांच्या स्वरूपात मिळवलं जाते. ते तृणधान्य तर आपण जाणतोच, पुन्हा एखाद्या त्यांची नावे पाहूया. ज्वारी, बाजरी, नाचणी म्हणजेच रागी, राडा, कांगरा, वरई, राजगिरा, कोडो, या सर्व तृणधान्याला इंग्रजीत स्मॉल सीड ग्रेन असे म्हणतात. त्यांना भरड धान्य देखील म्हणतात. अशा भरड धान्याचे तीन भाग पडतात. पहिला भाग आहे बाहेरचे टरफट, याला आपण कोंडा म्हणतो. यात जीवनसत्वे खनिजे फायबर आहे. दुसरा भाग आहे अंकुर. अंकुर म्हणजे तरुण रूपाच्या अंकुरातून रोपटे तयार होते आणि आपल्यासारखा दुसरा दाना परिपूर्ण जन्माला घालतो. या अंकुरात मुबलक प्रमाणात जीवनसत्वे खनिजे असतात. तिसरा भाग आहे धान्याचा गाभा, मुख्य खाद्य पुरवठा असणारा भाग. या तत्त्व स्टॉल प्रतिनिधी शरीराला ऊर्जा पुरवतात, पण आजकाल आपल्याला मिळतात पॉलिश धान्य जे दिसायला सुंदर आणि चमकदार असतात. आता आपण तृणधान्याचे फायदे बघूया. तृणधान्यामुळे लठ्ठपणा कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहते, संधी विकार, पोटाचे विकार कमी होतो, रक्तातील साखरेचा पूर कमी होतो. या मिलेट्स पासून अनेक पदार्थ तयार होतात. 7 ते 8 तास भिजून तृणधान्याला कोंब फुटतात आणि तेच कोंब चवळीत वाळून त्याचे पीठ तयार करून 14 पदार्थ तयार होतात. या 2023 हे वर्ष मिलेट इयर म्हणून साजरे केले जात होते. 1 किलो गहू पेरायला 10,000 लिटर पाणी लागते, तर 1 किलो मिलेट पेरायला 200 लिटर पाणी लागते. आदिवासी लोकांनी अजूनही मोलाची संपत्ती जपून ठेवल्याची असल्याचे दिसून येत नाही. डॉक्टर खादरवली यांनी 10 ते 15 वर्षांपासून मिलेट व त्याचे अस्तित्व यावर संशोधन चालवलं. ज्वारी थंडी असते, उन्हाळ्यात आपण त्याचे धापोळे बनवितात. बाजरी उष्ण असते, हिवाळ्यात लाभदायक असते. नाशिला पोषणाचे भांडार म्हणतात. फॉक्सटेल मिलेट याने मेंदूचा आजार दूर होतो. कोडो मिलेट याला हिमालयन मिलेट म्हणतात. रक्तशुद्धीकरण, मेंदूताप, कॅन्सर यासारखे रोग दूर करण्याची शक्यता आहे. चला तर मग या मिलेटचा वापर दैनंदिन करूया आणि स्वयंपोषी मजबूत भारत बनूया. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.